आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ईबज मराठीमध्ये. आणि माझ्यासोबत आहेत शलाकाताई. नमस्कार शलाकाताई. नमस्कार. आणि आज आम्ही ज्या राशीविषयी बोलणार आहोत ती रास म्हणजे तुळा, आणि तुळा राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हे आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल शलाकाताई? हो, आज आपण तुळा राशीबद्दल बोलणार आहोत. तुळा म्हणजे इंग्लिशमध्ये आपण लिब्रा बोलतो. तुळा राशीचा सिम्बॉल स्केल आहे. स्केल म्हणजे तराजू आणि स्वामी शुक्र आहे. तर ही वायू तत्वाची चर स्वभावाची रास आहे आणि शुक्र हा या राशीचा स्वामी आहे. तर ह्या राशीचा सिम्बॉल म्हणजे तराजू, स्केल म्हणजे समतोलपणा आला. तराजू कसा असतो? समतोलपणा दाखवतो. तर ह्या लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण हा समतोलपणा असतो. जर आपण व्यक्तिमत्वाबद्दल बोलायला गेलो तर ही लोक खूप देवभोळी, भावना प्रधान, मायाळू, प्रेमिक असतात. प्रत्येक गोष्टी खरीपणा असतो, शांतपणा असतो, मनाचा समतोलपणा असतो. पैसे कोणाचे ही लोक खाणार नाही ना कोणाला खायला देणार. सत्याची खूप चाड असते. कर्तव्य, प्रेम ह्यात पण ही लोक समतोलपणा आणतात. अगदी म्हणजे न्यायी तर खूप असतात. त्या लोकांचं एक्झॅक्टली व्यक्तिमत्व कसं असतं? जर प्रेम असेल तर त्यात अंधत्व नसतं. निश्चयी असतात पण आग्रह नसतो. मनाचा साधेसुधापणा असतो पण मंदपणा आणि मूर्खपणा नसतो. हळवे असतात पण कमकुवत नसतात. कल्पनांमध्ये जगतात. अगदी जर आपण एक एक्झाम्पल द्यायला गेलो तुम्हाला, तर पोलीस व्यक्ती असेल जो तुळा राशीचा असेल, तर जसं मी त्याला सांगितलं, तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये शांतपणा असतो, समतोलपणा राखतो, देवभोळी माणसं असतात, साधी असतात. तर अगदी त्याने जर कुठल्या क्रिमिनलला पकडलं असेल किंवा कुठल्या चोराला पकडलं असेल तर तो बोलेल की अच्छा घेऊन येईल, त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये बसवेल. हा बाबा सांग मला कशी चोरी केलीस, काय चोरी केलीस. आता पोलीस म्हणजे एवढं ती लोक अशा म्हणजे व्यक्तिमत्वाची असतात. शांत, आपण बोलून विचार करू, त्याच्यातून मार्ग काढू, लिटरली असे. नाहीतर अदरवाइज आपल्या समोर पोलिसांचं चित्र काय असतं की ती लोक अगदी म्हणजे अब्युझिव्ह वर्ड्स पासून स्टार्ट करतात, नुसते हात उचलतात असतं. पण जर कुठला तुळा राशीचं असेल ना तर एवढ्यामध्ये शांतपणा, विचारीपणा, समतोलपणा असतो. आणि ही लोक जर आपण ह्या हळवी असतात, मी तुम्हाला सांगितलं ह्या लोकांबद्दल, ही लोक खूप हळवी असतात आणि कल्पनांमध्ये जगतात. ही लोक जीवनातील दुःख, दुर्दैव, संकटे याला सहज सामोरे जातात. ही रास ऍक्च्युली खऱ्या अर्थाने आपण देव मानवाची रास म्हणू शकतो. राक्षसीपण आणि पशुत्व हे खूप कमी असतं, म्हणजे अग्रेसिव्हनेस खूप कमी असतो ह्या लोकांमध्ये. दुसऱ्यांचे अश्रू पुसायला ह्या लोकांना आवडतात. प्रत्येक गोष्टीत शुद्धपणा, प्युरिटी असते. ढोंगीपणा आवडत नाही. शुक्राची रास आहे तर थोडे दिसायला सावळे पण मोहक आणि सुंदर असतात. आणि ह्या लोकांचं जर एक फ्रेज ही लोक जीवनात घेऊन चालतात किंवा त्या फ्रेजवर चालतात, ते म्हणजे सत्यम शिवम सुंदरम, असंच त्यांना त्यांचं जीवन पाहिजे असतं. जसं आपण मागच्या राशींप्रमाणे बघितलं की प्रत्येक राशीचे तीन तीन नक्षत्र असतात, तसंच तुला राशीचं पण तीन नक्षत्र आहेत. चित्राची दोन चरण कन्या राशीत असतात आणि दोन चरण तुळा राशीत असतात. स्वातीची चार चरण तुळा राशीत असतात आणि विशाखाची तीन चरण तुळा राशीत असतात. असे हे चित्रा, स्वाती, विशाखा नक्षत्र तुळा राशीत असतात. आणि नक्षत्राप्रमाणे पण व्यक्तींचा स्वभाव खूप वेगवेगळा असतो. आपण एवढ्या सगळ्या राशींबद्दल आधीही जाणून घेतलं की नक्षत्राप्रमाणे स्वभावात किती बदल असतो. तुळा राशीच्या नक्षत्राप्रमाणे व्यक्तींचा स्वभाव कसा असतो आणि कोणकोणती नक्षत्रे आहेत? आता आपण चित्रापासून स्टार्ट करूया, कारण का कन्या राशीमध्ये त्याची दोन चरण येतात चित्राची आणि आता तुळा राशीत राहिलेली दोन चरण. तर जसं लास्ट टाइम पण मी म्हणाले, चित्रा ह्या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. चित्रा म्हणजे काय? पिक्चर, चित्र असं आपण म्हणतो. आणि ऍस्ट्रॉलॉजिकली त्याचा अर्थ काय होतो? अजून एक अर्थ येतो, चमकता मोती. तर ही लोक जीवनात कशी असतात? ह्या लोकांच्या जीवनात खूप स्ट्रगल असतं, एकटे असतात, स्वतःच्या जीवनाचे स्वतः शिल्पकार असतात, आर्किटेक्ट असतात, डायनॅमिक पर्सनॅलिटी असते. ह्या लोकांना मल्टीटास्किंग करायला खूप आवडतं. इंटेलिजंट असतात, ग्रुप वर्क खूप चांगलं करतात, लाईफ स्ट्रगलिंग असतं. ह्या लोकांचं 32 वर्षापर्यंत लाईफ स्ट्रगलच असतो, म्हणजे बालपण, मग मिडल अडल्टहुड लिटिल बिट थोडं स्ट्रगलच असतं. 33 नंतर ते 54 वर्षापर्यंत ह्यांचं लाईफ फार चांगलं असतो ह्या लोकांमध्ये.
आणि वेळेच्या हिशोबाने आणि सिच्युएशनच्या हिशोबाने ही लोक फ्रेंड्स बनवतात. त्याच्यामुळे परमनंट किंवा फार कमी त्यांचे जीवलग मित्र जे असतात ना ते अगदी हाताच्या बोटा अशी मोजण्या एवढे असतात. आणि बाकी सिच्युएशन वाईज त्यांचे भरपूर मित्र असतात, कारण का बालिश स्वभाव असतो ह्या लोकांचा, मन मोकळा, विनोदी वृत्ती असते, तरी लोक ह्या लोकांना खूप अट्रॅक्ट होतात. ऍडवाइस या लोकांना द्यायला आवडते. आणि करिअर मध्ये बोलायला गेलो तर ही लोक खूप छान आर्किटेक्ट होऊ शकतात, सर्जन खूप चांगले होऊ शकतात, गायनोकोलॉजिस्ट होऊ शकतात, मीडियामध्ये खूप चांगलं काम करतात, रायटर खूप चांगले बनतात, मूर्तीकार चांगले बनतात. अशा प्रकारे ही चित्र ह्या नक्षत्राच्या लोकांचं व्यक्तिमत्व असतं. आता आपण स्वाती या नक्षत्राबद्दल बोलूया. स्वाती या नक्षत्रातल्या जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? स्वाती या नक्षत्राची चार चरण तुळा या राशीत असतात. आता स्वाती म्हणजे काय? स्वाती म्हणजे फ्रजाईल, रेस्टलेस. फ्रजाईल म्हणजे ब्रेकेबल, रेस्टलेस. आपण छोटं रोप कसं असतं ज्याला मोठं होण्याचं, लवकर मोठं व्हायचं आहे मला, तसं हे नक्षत्र असतं. ह्या नक्षत्राचा दुसरा अर्थ फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन असाही होतो. तर आता ही लोक कशी असतात? ही लोक थोडी चूजी असतात, रेअर असतात. जर व्यक्तिमत्व बघायला गेलं तर डिप्लोमॅटिक असतात. त्यांच्या मनात काय चालू आहे हे कळत नाही. थोडे आळशी असतात आणि हा आळशी स्वभाव त्यांचा थोडा त्यांना खूप महागात पडतो. आळशी असल्यामुळे पुढे जाण्याची जी चाह इच्छा असते ना त्याच्या ती त्यांची तिथेच कुठेतरी थांबते. आणि जर ह्या लोकांना कोणी क्रिटिसाइज केलं किंवा ह्या लोकांचं ऐकलं नाही तर ह्या लोकांना लवकर नाराज होतात. ही लोक लवकर रागवतात, प्युअर असतात, कधीच कोणाला चीट करत नाहीत किंवा कोणाला व्हायला देतही नाही. थोडं बोलण्यात कटू असतात. असं असतं माहिती ह्या लोकांबरोबर काय होतं की ही लोक स्वतःच्या बालपण म्हणजे स्वतःच्या बालपणात ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना ते जीवनभर कॅरी करतात. म्हणजे काही दुःखद घटना त्यांच्या इतक्या त्या मनाला लागून जातात, अननोन गोष्टी एवढ्या मनाला लावून जातात की ते त्याच्यावर ना जीवनभर विचार करत असतात. ते असं पास सोडून नाही चालत, पास्टला घेऊन चालतात प्रेझेंट आणि फ्युचर बरोबर. पजेसिव्ह असतात, रिलिजियस असतात. करिअर जर बोलायला गेलो तर ही लोक स्वाती या नक्षत्रातली व्यक्ती जातक खूप चांगले इंजिनियर होऊ शकतात, सॉफ्टवेअर डिझायनर होऊ शकतात, स्पेस पायलट, एअर होस्टेस, ट्रेडिंग, स्पोर्ट्स मध्ये खूप चांगलं करू शकतात, लॉयर चांगले असतात, रिसर्चर होऊ शकतात. पर्सनल लाईफ जर ह्या लोकांची बोलायला गेलं ना तर ती फार खडतर असते. अशा प्रकारे स्वाती ह्या नक्षत्राच्या लोकांचं व्यक्तिमत्व आहे. क्या बात है. आता आपण विशाखा या नक्षत्राबद्दल बोलणार आहोत. ह्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व कसं असतं, पर्सनॅलिटी कशी असते हे आपण बोलू. विशाखा या नक्षत्राची तीन चरण तुळा राशीत असतात. ह्या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. आता विशाखा म्हणजे काय? तर विशाखा म्हणजे द्विशाखा. तर ह्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असू शकतं? ह्या लोकांचा फार पॉइंटेड फोकस असतो जीवनाला. ही लोक एक कॉम्पिटिशन सारखं बघत असतात. एम गोल ला खूप महत्व देतात आणि एम आणि गोल अचीव्ह करायला ही लोक काहीही करतात. धैर्य ठेवतात, हिम्मत, फायटर असतात. आता आपण स्वाती नक्षत्र बघितलं त्याच्यामध्ये ती लोक थोडी आळशी असतात आणि त्या लोकांना त्याच्यामुळे त्यांचा कुठेतरी त्यांची वाढ खुंटते किंवा कुठेतरी असे ते म्हणजे स्वतःला कि हा बस झाला, तर एवढं बस झालं, एवढा सक्सेस बस झाला, एवढं यश बस झालं असं. पण त्याच्या अपोजिट विशाखा असतात. विशाखा नक्षत्रातली माणसं कायम गोल, एक गोल अचीव्ह केलं की आता मग दुसरं अचीव्ह करण्याच्या पुढे जातात, मग तिसरं, म्हणजे कायम ती लोक एक कॉम्पिटिशन सारखं स्वतःच्या लाईफला बघत असतात. विजडम ह्या लोकांना खूप चांगलं असतं. दुसऱ्या लोकांची इज्जत, व्ह्यू पॉइंट ऐकणे, ते ऐकून त्याला नीट अंमलात आणणे, असं ह्या लोकांचं व्यक्तिमत्व असतं. स्वतःची गोष्ट मानतात. या लोकांना पॉलिटिक्स मध्ये भरपूर इंटरेस्ट असतो. विवाहानंतर ह्या लोकांचा खूप फायदा होतो. ह्या लोकांच्या मल्टिपल रिलेशनशिप्स असतात आणि दुसऱ्यांना ऍडवाइस द्यायला ह्या लोकांना फार आवडतं, पण कोणाची ऍडवाइस ही लोक घेत नाही. करिअर जर बघायला गेलं तर नेता, क्रिमिनल लॉयर, सायंटिस्ट, इमिग्रेशन ऑफिसर, गार्ड, पोलीस, मीडियामध्ये कामं ही लोक फार चांगली करतात.
ह्या लोकांचं एक असतं की ह्या लोकांना आईचं प्रेम फार कमी मिळतं आणि वडिलांबरोबर मतभेद असतात. त्याच्यामुळे काय होतं ह्या लोकांबरोबर की ह्या लोकांना ना लग्न लवकर करायची इच्छा असते, म्हणून ही लोक थोडं लग्न करतात आणि मग मी माझ्या वाईफ बरोबर वेळ घालवेन, माझ्या मुलांबरोबर वेळ घालवेन, स्वतःच्या मुलांवर भयंकर प्रेम करतात. मेडिकल बद्दल बोलायला गेलो तर 55 वर्षाच्या नंतर ह्या लोकांना थोडेसे मेडिकल प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यानंतर ॲम्बिशियस असतात, फिजिकल स्टॅमिना खूप चांगलं असतात, पण जसं मी सांगितलं की थोडे मल्टिपल रिलेशनशिप्स असतात. म्हणजे ह्या नक्षत्रातल्या व्यक्ती पॉसिबिलिटी आहे की एक्स्ट्रा मॅरिटल संबंध होऊ शकतात आणि क्युरियस असतात, सेंटिमेंटल पण खूप असतात. अशा प्रकारे हे विशाखा नक्षत्रातल्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व असतं. या बात आहे, खूप छान पैकी समजावलं तुम्ही की कसं तुळा राशीच्या व्यक्तींचा स्वभाव असतो. आणि तुम्हाला जे प्रेक्षक आम्हाला ह्या वेळी ह्या एपिसोड मार्गे इवर्स मार्गे बघतात त्यांना हेच सांगू इच्छिते की तुम्हाला जर पर्सनली काही कन्सल्ट करायचं असेल तर ज्याला का त्यांच्या डिटेल्स आम्ही फ्लॅश करतोय तर तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन पण त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. आणि तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्याचं निरासन नक्कीच ते करतील. तर तुम्ही त्यांच्या टचमध्ये राहा आणि इवर्स मराठी भाद्रा थँक्यू सो मच शलाकाताई, तुम्ही तुळा राशी बद्दल आम्हाला एवढी छान माहिती दिल्याबद्दल. प्रेक्षकांना एक बोलायचं आहे, प्रेक्षक हो प्लीज ईबस मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण का ह्या चॅनल मध्ये ऍस्ट्रॉलॉजी व्यतिरिक्त एवढी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीज चे व्हिडिओज आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वास्तुशांती काय असतं, वास्तुशांती कशी करावी, कुठले घरात झाडं ठेवायची असतात, पूजा कशी करायची असते, वास्तूबद्दल थोडी माहिती, आरोग्याबद्दल माहिती, तुमचा स्वतःचा पर्सोना कसा असला पाहिजे ह्याबद्दल माहिती, तर अशी खूप सारी माहिती तुम्हाला ह्या चॅनल थ्रू भेटते आहे. तर प्लीज फ्री सबस्क्रिप्शन आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सर्व गोष्टींचा लाभ घ्या. थँक्यू.